एक महत्त्वाची बातमी अवकाळी पावसासंदर्भातली. लातूर उस्मानाबादच्या सीमेवरील निम्न तेरणा धरणाचे 4 दरवाजे ऐन हिवाळ्यात उघडण्यात आलेत. उस्मानाबाद जिल्ह्यातील पानलोट क्षेत्रात पाऊस झाल्यानं धरणाचे 4 दरवाजे 0.10 मीटरनं उघडण्यात आलेत आणि त्यातून 43.43 घनमीटर प्रतिसेकंदानं नदीपात्रात पाणी सोडलं जात आहे. त्यामुळे तेरणा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. पावसाळा तेरणा नदीला आलेल्या पुरात पिकं आणि जमिनी वाहून मोठं नुकसान झालं होतं. आता ऐन हिवाळ्यात धरणाचे दरवाजे उघडण्यात आलेले आहेत. वाशिम जिल्ह्यात आज अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे रब्बीच्या पिकांसह फळबागांवरती रोगांचा प्रादुर्भाव झालाय. जिल्ह्यातील मालेगाव, रिसोड, कारंजा, मनोरा आणि मंगरुळपीर या परिसरामध्ये काही ठिकाणी रिमझिम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस बरसला. गेल्या 2 दिवसांपासून अवकाळी पाऊस आणि थंड वाऱ्यामुळे निफाड तालुक्यातला द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय. विंचूरमधल्या रावसाहेब गवडी या शेतकऱ्यानं 2 एकर शेतात द्राक्षबाग लावली होती. अवकाळी पावसामुळे सगळा फुलोरा गळून पडलाय. 5 ते 6 लाखांचा खर्च त्यामुळे वाया गेलाय. त्यामुळे हताश झालेल्या शेतकऱ्यानं 1 एकरावरची द्राक्षबाग कुऱ्हाड चालवत भुईसपाट करून टाकली आहे. अवकाळी पावसाचा फटका निफाडमधल्या वीट भट्टी उत्पादकांनाही बसलाय. गोदाकाठ परिसरातल्या शिंगवेमध्ये सगळ्या विटा भिजल्यात. त्यामुळे वीट भट्टी मालकांचं मोठं नुकसान झालंय. शेतीचं अतोनात नुकसान करणाऱ्या अवकाळी पावसानं वीट भट्टी उत्पादकही चिंतातूर झालेत. धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी पावसानं हजेरी लावली. रात्री 3 ते 4 तास अवकाळी पाऊस बरसला. या अवकाळी पावसामुळे फळबागा, रब्बी पीक आणि काढणीला आलेल्या कापसाचं नुकसान झालंय. नंदुरबार तालुक्यातील मांजरे शिवारात पाऊस आणि थंडीमुळे 25 मेंढ्यांचा मृत्यू झालाय तर अनेक घरांच्या भिंतीही कोसळल्या. पावसाळी वातावरणामुळे मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात तापमानात चढ उतार नोंदवण्यात येत आहेत. काल कुलाबा इथं 25.8 आणि सांताक्रूजमध्ये 26.4 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. वातावरणात होणाऱ्या या बदलांमुळे गेल्या 2 ते 3 दिवसात बरेच बदल दिसून येत आहेत. बंगालच्या उपसागरात तयार झालेलं जवाद चक्रीवादळ येत्या 24 तासात अधिक तीव्र होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. त्यामुळे ओडिशा, आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीला अतिदक्षतेचा इशारा देण्यात आलाय. या वादळाचा परिणाम म्हणून मुंबई आणि महाराष्ट्रासह गुजरात, उत्तर प्रदेश आणि दिल्लीत पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.